मराठा आरक्षण प्रश्नी भाजप ही आता आक्रमक झाली आहे। भाजपचे नेते राज्यभरात दौरा करणार आहेत। माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच नरेंद्र पाटील हे नेते जिल्हावार दौरे करणार आहेत। पहिल्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, बीड, पुणे, ठाणे, सातारा, औरंगाबाद, जालना, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हे नेते स्वतंत्रपणे जातील आणि एकूणच मराठा आरक्षणाबाबत भाजपची असलेली भूमिका स्पष्ट करतील। मराठा आरक्षणाला भाजपचाही पाठिंबा आहे आणि सरकार जर मराठा आरक्षण देत असेल, मराठा आरक्षणावर ठाम असेल, तर भाजपने या संदर्भामध्ये मदत करण्याचा या आधीच स्पष्ट केला।